लास्ट लेक्चर वी लर्न हाउ टू फाइंड इनवर्स ऑफ ए मैट्रिक्स बाय यूजिंग एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन एंड आल्सो सॉल्व मल्टीपल एग्जांपल रिलेटेड टू इनवर्स ऑफ ए मैट्रिक्स. ओके, दिस इज द थर्ड एग्जांपल इज गिवन इन पेज नंबर 52 इन योर बुक्स. Page number 52. Okay, and question ask is, check whether the following matrix are invertible or not. Means, जे की आपण last lecture ला discuss केलं, invertible हा matrix कधी असेल, जर matrix हा non-singular form मध्ये असेल, त्यावेळेस matrix ला काय म्हटलं जाईल, invertible. जर matrix हा singular matrix असेल, त्यावेळेस त्याला म्हटलं जाईल, matrix is not invertible. Okay. तर चेक करण्याची प्रोसिजर आहे. फर्स्ट, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हटलं जातं? सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स डिटर्मिनंट इज इक्वल टू झिरो, मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज सिंग्युलर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो, द मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर जे फर्स्ट एक्झाम्पल, असे क्वेश्चन जर तुम्हाला विचारले, तर तुम्ही फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यावरून हे एक्झाम्पलचं कन्क्लुजन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर याचा डिटर्मिनंट काय येणार आहे? जर ह्याचा आन्सर हे झिरो येत असेल तर ह्याचं कन्क्लुजन काय निघालं? सॉरी, आन्सर वन येतो. सॉरी, डिटर्मिनंट इज इक्वल टू वन आलं, मीन्स डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे मॅट्रिक्स कसं आहे? मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर मॅट्रिक्स कसा असतो? इट इज इनवर्टिबल. ओके, ह्या टाइप मध्ये आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं. सेकंड एक्झाम्पल बुक मध्ये दिलं इथे 1111 पेज नंबर 52 वरती क्वेश्चन नंबर 3 आहे. ओके, एक्सरसाइज. तर इथे त्याचा डिटर्मिनंट बघा, 1-1, आन्सर काय येणार आहे? झिरो. आन्सर झिरो आलं, दिस इंडिकेट मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा, दोन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सगळं काही समजलं असेल की एक्झॅक्टली आपल्याला काय ओळखायचं आहे. इथं मॅट्रिक्स काय? नॉन सिंग्युलर आहे. इथं मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. सिंग्युलर आला की इट इज नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजेच काय रे इन्व्हर्टिबल आणि नॉन इन्व्हर्टिबल? म्हणजे इन्व्हर्टिबल म्हणजेच की त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट होऊ शकतो, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करता येऊ शकतो. इथे याचं मिनिंग काय झालं? इट इज नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा पॉसिबल नाही, हे फाइंड आउट करू शकत नाही. ओके, येते लक्षात? तर या टाइप मध्ये तुम्हाला हे चेक करायचं. हे सीईटी जेईई साठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. अशा टाइपचे शॉर्टकट आणि ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट घेऊया थर्ड एक्झाम्पल. थर्ड दिलाय 1323. ओके, ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट कर. 3-6, आन्सर इज -3. आता -3 असेल तर डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो, मीन्स मॅट्रिक्स, गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तो इन्व्हर्टिबल असेल. देअरफोर इट इज इन्व्हर्टिबल. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं, इन्व्हर्टिबल आणि नॉन इन्व्हर्टिबल विचारलं की तुम्हाला त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आणि तो झिरो की नॉन झिरो येतो हे चेक करायचं. ठीक आहे, आपण फोर्थ नंबरचं बघा, 2-10-15, ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तीस अँड 30, इथे येणार आहे झिरो. देअरफोर डिटर्मिनंट ए इज equal to 0. This indicate matrix is singular matrix
matrix and it is not invertible. ओके इट इज नॉट इन्वर्टिबल तर या टाइप मध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचे हे नोट करून घ्या आय होप की सगळ्यांना लक्षात आलं असेल असे तुम्हाला एक टोटल इथे 9 एक्झाम्पल दिलेले आपण सगळे सॉल्व करूया नेक्स्ट फोर्थ नंबर कॉस थीटा साइन थीटा माइनस साइन थीटा कॉस थीटा आता इथे कॉस थीटा कॉस थीटा साइन थीटा तर इथे तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे कॉस स्क्वेअर थीटा आणि मायनस मायनस काय होणार साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा वन म्हणजे डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो मॅट्रिक्स इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स Okay. And this indicate it is invertible. कारण non-singular आहे त्याच्यामुळे हा invertible आहे ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे हा फॉर्म्युला फाईव्ह नंबरचं बघा हा मॅट्रिक्स दिलाय तर ह्याचा डिटर्मिनंट काय येणार सेक थीटा टॅन थीटा टॅन थीटा सेक थीटा आता इथे इन डिटर्मिनंट येणार सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा आणि सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर थीटा हा वन असतो वन असेल तर डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो देअरफोर मॅट्रिक्स इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स matrix is non singular matrix and it is invertible okay प्रत्येक प्रोसेस ला आपल्याला इथे काय करायचंय मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचंय डिटर्मिनंट हा झिरो असेल तर डायरेक्टली लिहायचं इथे सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन इन्व्हर्टेबल डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल तर नॉन सिंग्युलर आणि इट इज अ इन्व्हर्टेबल ओके हे नोट करून घ्या आय थिंक हे फाईव्ह नंबरच होत फाईव्ह नंबर आणि हे सिक्स नंबर तर पुढचं घेऊया सेवन नंबर
अदाइज 3 इंटू हाई मैट्रिक्स दिला है इन्वर्टिबल है कि नॉन इन्वर्टिबल है तुम्हारा चेक कराए ओके तो इतने 3 इंटू अपने डिटर्मिनेंट से प्रोसेसर महत्ति है कैसे चेक कराए आंसर आल 4 डिटर्मिनेंट इज नॉट इक्वल टू 0 देयरफॉर मैट्रिक्स इज नॉन सिंगुलर मैट्रिक्स मैट्रिक्स इधर कैसा है नॉन सिंगुलर देयरफॉर इट इज इनवर्टिबल नॉन सिंगुलर आल की इनवर्टिबल ओके टाइप मध्ये आपल्याला इथे सॉल्व करायचे नोट करून घ्या काय करतोय आपण की इथे फक्त जो गिवन मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतोय आणि जर डिटर्मिनंट हा 0 येत असेल तर डायरेक्टली लिहितोय की सिंग्युलर मॅट्रिक्स अँड इट इज नॉट इन्व्हर्टिबल जर डिटर्मिनंट नॉन झिरो येत असेल तर इथे डायरेक्टली आन्सर लिहितोय मॅट्रिक्स इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड इट इज इन्व्हर्टिबल इन्वर्टिबल म्हणजे परत एकदा सांगतो इन मॅट्रिक्सचा इन्वर्स हा एक्झिस्ट होतोय ठीक आहे ठीक आहे तर 8 नंबरचं एक्झाम्पल घेऊ ही डिटर्मिनेंट फर्स्ट फाइंड आउट करून घेऊ 1 इंटू मायनस 2 इंटू प्लस 3 इंटू मायनस 3 प्लस 6 6 मायनस 3 4 प्लस 1 मायनस 3 मायनस 6 मायनस 6 पाहिजे सॉरी मायनस 3 मायनस 6 6 मायनस 3 4 मायनस मायनस 1 होईल इथं होणार आहे मायनस 9 3 5 मायनस 9 6 प्लस 15 आन्सर येणार आहे 0 ओके आन्सर जर 0 आलं तर इट इज इंडिकेट दॅट असल्यास गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स अँड देअरफोर इट इज नॉट इन्व्हर्टिबल ओके मॅट्रिक्स हा इथे सिंग्युलर आलाय देअरफोर इट इज नॉट इन्व्हर्टिबल तर हे नोट करून घ्या डिटर्मिनंट व्यवस्थित फाइंड आउट करायचे जर थोडं जरी कॅल्क्युलेशन मिसमॅच झालं तरी तुमचा आन्सर चुकू शकतं आणि आन्सर वरती तुमचं इन्व्हर्टिबल आहे की नॉन इन्व्हर्टिबल आहे हे डिपेंड आहे ठीक आहे पुढचं घेऊया 9 नंबर
आई मैट्रिक्स दिला आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करू. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, आन्सर तुम्हाला काय मिळाले ते झिरो. दिस इंडिकेट गिवन मॅट्रिक्स आर सिंग्युलर मॅट्रिक्स और इज सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफोर इट इज नॉट इन्व्हर्टिबल. आय होप की सगळ्यांना हे लक्षात आलं असेल. एवढेच 9 एक्झाम्पल तुम्ही तिथे मेन्शन केलेले, तर बोर्डसाठी हे इम्पॉर्टंट आहेत ॲज वेल एज सीईटी साठी पण इम्पॉर्टंट आहेत. तर हे एक्झाम्पल व्यवस्थित प्रिपेअर करा आणि खूप सिम्पल आहे, काय अवघड नाही. याच्यामध्ये डिटर्मिनंट येत असेल फाइंड आउट करता 2x2 आणि 3x3 तर तुम्हाला इझिली सॉल्व होईल. ओके, हे नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन हा थोडा इंटरेस्टिंग आहे आणि आतापर्यंत जो स्टडी केला त्याच्यामध्ये वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, तर इथे काय दिलंय, फाइंड ए बी. फर्स्ट ए बी म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं. ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय आणि पुढे विचारलं वेदर ए बी हॅज इनवर्स ऑर नॉट. ओके, ए बी चा इनवर्स एक्झिस्ट होईल म्हणजे तीच प्रोसिजर आपल्याला करायची. फर्स्ट आपल्याला ए बी फाइंड आउट केलं पाहिजे. ओके, तर आता लक्ष द्या, ए बी कसा येईल, तर ए इज इक्वल टू, परत एकदा नोट करून घ्या, ए काय दिले, 1, 1, 2 - 2, 3 - 3 आणि बी काय दिले इथे, 1, 1, 1 - 1, 2 - 2. तर इथे हे जे ऑर्डर किती झाले, रो किती तिथे 2x3 आणि हे इथे रो किती आहे 3x2. ओके, तर हे दोन सेम लागतात आणि न्यू मॅट्रिक्स जो बनणार आहे तो कितीचा बनणार आहे, 2x2. ओके, तर 2x2 इथे मॅट्रिक्स बनणार आहे. लास्ट 11 स्टँडर्ड मध्ये आपण मॅट्रिक्सचा प्रोडक्ट हा डिस्कस केलेला. ठीक आहे, तर इथे प्रोडक्ट बघा कसं येणार आहे, 1 × 1 = 1 + 2 + 3 पुढे −1 + 4 - 6 −1 − 2 − 3 − 1 − 4 + 6 आता इथे काय होणार आहे, एक्झिस्ट 6 इथे होणार आहे, 7 − 3 इथे होईल, −5 − 4 आणि इथे होईल 1. ओके, तर ह्या टाइप मध्ये आपला इथे करेक्ट आहे. ओके, तर ए बी इज इक्वल टू, नेक्स्ट आता ए बी जो मॅट्रिक्स आला ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. काय येणार, 6 आणि हे होणार 12, मायनसच राहणार मायनस मायनस. ओके, 12 तर −6, देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट ए बी हा कसा आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. ए बी इज नॉट इक्वल टू 0, देअरफोर गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. डायरेक्टली लिहूया ना, नॉन सिंग्युलर आपल्याला नाही विचारलं, आपल्याला विचारलं इनवर्स आहे की नाही. ओके, इट इज इन्व्हर्टिबल. तर काय केलं ह्या हे एक्झाम्पल थोडस वेगळ्या टाईपचे, तर बघून घ्या. ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय, ए ची ऑर्डर आहे 2x3, बी ची ऑर्डर आहे 3x2. सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट आणि हे लास्ट न्यू मॅट्रिक्सची ऑर्डर येणार आहे 2x2. हे आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं, मॅट्रिक्स जो फाउंड झाला त्याचा इथे
मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करून घेतला आणि डिटर्मिनंट नॉन झिरो आला म्हणजेच काय मॅट्रिक्स इज ए इन्व्हर्टिबल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट होतो हा क्वेश्चन नंबर 4 आहे तर हे नोट करून घ्या ठीक आहे हा नाही फिफ्थ नंबरचा क्वेश्चन इफ ए इज इक्वल टू एक्स झिरो 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 वाय झिरो 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 झेड ओके इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स देन फाइंड ए इनवर्स बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड हेन्स फाइंड इनवर्स ओके तर फर्स्ट आपल्याला इथे काय करायचंय जो ए दिलाय एक्स झिरो 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 वाय झिरो 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 झेड इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर आहे आणि ह्याचा ए इनवर्स रो ट्रान्सफॉर्मेशन इथे फाइंड आउट करून घ्यायचं ठीक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन इथे विचारले तर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय ए दिलाय एक्स झिरो 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 वाय झिरो 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 झेड ए इनवर्स आणि आय काय 1 0 0 0 1 0 0 0 1 ओके तर इथे सगळ्यांना माहिती रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर आपण काय करतो हे युनिट मॅट्रिक मध्ये कन्वर्जन करतो आणि जो इथं मॅट्रिक साइडला येईल ते त्याचा इनवर्स असतो ठीक आहे तर इथे सिंपल आहे हे ह्याला 1 करायचं ह्याला 1 करायचं ह्याला 1 करायचं काय केलं पाहिजे आर वन ला एक्स न डिवाइडेड केलं पाहिजे आर टू ला वाय ने डिवाइडेड केलं पाहिजे आणि आर थ्री ला झेड ने डिवाइडेड केलं 1 0 0 0 1 0 0 0 1 ओके बघा वन स्टेप मध्ये आपण आन्सर फाइंड आउट केलं इथं 1 upon x 0 0 इथे 1 upon y 0 0 1 upon z मी लास्ट लेक्चरला सांगितलं जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ए मॅट्रिक्सला करणार आहे तेच युनिट मॅट्रिक्सला करायचं ठीक आहे आणि याच्यावरून हा मॅट्रिक्स आला युनिट मॅट्रिक्स हा जर युनिट मॅट्रिक्स ज्या स्टेपला हा युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल त्या स्टेपचं जे साईडचं जे आन्सर असणार आहे ते तुमचं असणार आहे ए इनवर्स ए इनवर्स काय झालं इथे 1 upon x 0 0 0 1 upon y 0 0 0 1 upon z ओके दिस इज द ए इनवर्स आता इथे सिमिलरली हे जो लॉजिक ह्या एक्झाम्पल मध्ये वापरा आणि ह्याचा इनवर्स काय असेल सांगा आता सिमिलरली म्हणा ओके तर गिव्हन मॅट्रिक्स आपण इनवर्स काय असेल 1 upon 2 0 0 0 1 upon 1 0 0 0 minus त्याचा रिवर्स म्हणजे मायनस वन ने डिवायडेड केलं तर इथं काय होणार आहे वनच होणार आहे ठीक आहे तर इथं आन्सर काय आलं मग आपलं 1 upon 2 1 0 डायगोनल एलिमेंट अँड दिस इज द आन्सर हे कुठलं लॉजिक युज केलं हे म्हणजे इथं काय होतंय जो एक्स वाय आणि झेड इथं आहे त्याचा फक्त इनवर्स घ्यायचा ठीक आहे इनवर्स आपण इथे पुट केला की आपला आन्सर हे मिळत तर हे आहे पेज नंबर 52 वरती एक्झाम्पल आहे त्याचा इनवर्स आपला इथं मायनस साइन राहिला सॉरी इथे मायनस साइन इथे ओके तर इथे फक्त इथे लक्षात ठेवा जर मॅट्रिक्स हा आपण इथे ह्याला कुठला मॅट्रिक्स म्हणूया डायगोनल मॅट्रिक्स ठीक आहे डायगोनल मॅट्रिक्स मध्ये एक्स वाय झेड असतील डायगोनल मध्ये सगळ्यांना माहिती आहे नॉन डायगोनल एलिमेंट हे झिरो असतात ठीक आहे जर अशी कंडिशन असेल आणि हा तुमचा मॅट्रिक्स इथे फॉर्म करायचा असेल म्हणजे तुम्हाला असं एक मॅट्रिक्स दिला जाईल आणि इनवर्स डायरेक्ट त्याचे रेसिप्रोकल लिहून घ्या 1 upon 2 1 आणि याचा रेसिप्रोकल -1 ओके तर त्या टाईपमध्ये आपण हे सॉल्व्ह केलं तर हे झाले आपले 5 एक्झाम्पल हे नोट करून घ्या
ठीक है, इथे 6 नंबरचं एग्जांपल आहे. इफ ए इज इक्वल टू 1 3 2 4 अँड एक्स इज 2 बाय 2 मॅट्रिक्स सच दॅट ए एक्स इज इक्वल टू आय अँड देन फाइंड व्हॅल्यू ऑर देन फाइंड मॅट्रिक्स एक्स. ओके, एक्स हा मॅट्रिक्स आहे 2 बाय 2 चा, तर एक्स मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचा. तर लक्ष द्या, इकडे गिवन मध्ये दिले ए एक्स इज इक्वल टू आय. ओके, ए एक्स इज इक्वल टू आय. जर तुम्ही इकडे हा ए इकडे डिवाइडेड केला तर ए इनवर्स इंटू आय बनणार आहे. ओके, ए इनवर्स इंटू आय म्हणजे तुम्हाला इथे इनवर्स फर्स्ट फाइंड आउट करून घेतलं पाहिजे ह्या मॅट्रिक्सचा. ए मॅट्रिक्सचा, ए मॅट्रिक्सचा इनवर्स किंवा मग तुम्ही ही एक स्टेप, ही थोडीशी मला क्रिटिकल वाटते, तुम्ही एक सिंपल स्टेप यूज करा. लक्ष द्या, आपली मॅट्रिक्सची इनवर्सची डेफिनेशन तू सगळ्यांना माहीत असेल. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय म्हणजे ह्या दोन मॅट्रिक्सचा जर प्रोडक्ट युनिट मॅट्रिक्सचा असेल तर हा मॅट्रिक्सचा इनवर्स असेल. ठीक आहे, सेम तीच लॉजिक यूज करा आणि ह्याचा इनवर्स फक्त फाइंड आउट करा. ठीक आहे, आता ह्याचा इनवर्स कसा फाइंड आउट करणार? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय आणि ह्या इनवर्सला एक्स म्हणलंय त्यांनी, ए एक्स इज इक्वल टू आय. आता ए इथे घ्या 1 3 2 4 एक्स 1 0 0 1. आता हा झिरो करायचा तर काय होणार? आर टू मायनस 3 आर 1 झिरो. आता 4 मायनस 6 4 4 मायनस 6 मायनस 2 0 मायनस 3 मायनस 3 1. आता नेक्स्ट हा 1 करायला काय केलं पाहिजे? आर टू ला मायनस 2 ने डिवाइडेड केलं पाहिजे. 1 2 0 1 आर टू ला मायनस 2 ने डिवाइडेड केलं, इथं प्लस होईल. ओके, नेक्स्ट हे झिरो करायचं. हे झिरो कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही आर वन मधून मायनस 2 आर टू कराल, आर वन मधून मायनस 2 आर टू कराल त्यावेळेस ते झिरो बनेल. ठीक आहे, 1 0 0 1 एक्स इज इक्वल टू, आता हे थोडस कॅल्क्युलेशन क्रिटिकल बघा, 3 बाय 2 मायनस 2 इंटू 1 माहित आहे, 3 बाय 2 मायनस 2 3 मायनस 4 बाय 2 मायनस 1 बाय 2 मायनस 1 बाय 2. पुढे मायनस 1 बाय 2 ते तर काय, मायनस 1 बाय 2 येणार आहे. ओके, आणि हा युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला की हा जो आला तो मॅट्रिक्स काय असेल? एक्स मॅट्रिक्स. ओके, दिस इज द एक्स मॅट्रिक्स. वन मिनिट, आन्सर 1 2 3 4. ओके, 4 मायनस 6 मायनस 2 3 0 4 मायनस 2 मायनस 2 आणि इथे काय होणार आहे? मायनस 3 इथे 1. ठीक आहे, 2 ने डिवाइडेड केला. करेक्ट, तर ह्या टाइप मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं हे सॉल्व्ह करायचे. ओके, आपण इथे इनवर्सची डेफिनेशन यूज केली आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ओके, आय होप की हे सगळं काही समजलं असेल. उद्या क्वेश्चन नंबर 7 आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, थँक्यू.